हाँ 22-23 या वर्षात 12,230 कोटींची तरतूद केली आहे. या वर्षी 13,820 कोटीची तरतूद केली. आतापर्यंत 3 महिन्यात कमी खर्च आहे तो नंतर होईल. आणि अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत 22-23 या वर्षात 808 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि 100% खर्च देखील झालेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेत 22-23 या आर्थिक वर्षात 1,200 कोटीची तरतूद केली आहे. तर या वर्षामध्ये 1,596 कोटीची तरतूद केलेली आहे. आणि त्याचबरोबर सूतगिर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याच्या योजना विशेष घटक योजनेतून अनुसूचित जातीच्या सूतगिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज मंजुरी अशा विविध योजना आपण राबवतोय. महसूल विभागातलं देखील आपण भूमी अभिलेख 1920 मध्ये तयार करण्यात आलेले आहेत. सध्या जुने अभिलेख संवर्धन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आपल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या खात्याचं चालू आहे. डिजिटायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स या अंतर्गत 97% अभिलेख डिजिटाईज करण्यात आलेले आहेत. या 30 जिल्ह्याचं काम पूर्ण झालेलं आहे. उर्वरित जिल्ह्यांचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. आणि डिजिटाईज केलेले अभिलेख महाभूमी या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. बरोबर आहे, उपलब्ध ऑनलाईन. जुने अभिलेख जे आहेत त्याचं देखील संवर्धन करण्याच्या दृष्टीने तालुका स्तरावरील 521 कार्यालयामध्ये आधुनिक कॉम्पॅक्टर्स उपलब्ध करून त्यामध्ये अभिलेखांचं संवर्धन व संरक्षण देखील करण्यात येत आहे. गायरान जमिनीचे मगाशी कोणी विषय काढला होता, गायरान जमिनीवर अतिक्रमण नियमित करण्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या 2011 आदेशातून भूमिहीन व्यक्ती अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना वाटप केलेली गायरान जमीन तसेच सार्वजनिक वापरासाठी दिलेल्या जागा यांना संरक्षण दिलंय. गायरान जमीन सार्वजनिक प्रयोजन व सार्वजनिक सुविधाकरिता वापरण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 22 अन्वये कार्यपद्धती देखील निश्चित केली आहे. सध्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फक्त नोटीस देऊन हरकती मागवण्याच्या आपल्या प्रक्रिया सुरू आहे. वाळू धोरणाचा कोणीतरी मगाशी म्हटलं बोजवारा झालाय. नवीन वाळू धोरणामध्ये संपूर्ण राज्यातील नागरिकांना ब्रासला 600 रुपये दराने वाळू उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने आपल्या घेतला आहे. आपल्या 16 जिल्ह्यामध्ये 64 वाळू डेपो कार्यान्वित आहेत आणि आजपर्यंत 2,22,825 ब्रास वाळू वितरित केली आहे. शिवाय 7,821 ब्रास वाळू घरकुल योजनेसाठी उपलब्ध करून दिली आहे. तसंच खाडी नदीपात्र ते डेपोपर्यंतचे क्षेत्र जिओ फेन्सिंग केलेलं आहे. आरोग्याचं कोणीतरी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला होता. राज्य मगाशी मी म्हटलं राज्य शासनाचे सर्व प्रकारचे उपचार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. त्यामध्ये MRI सीटी स्कॅन केमो डायलिसिस इत्यादी प्रकारचे महाग उपचार आणि निदानसुद्धा डायग्नोसिससुद्धा मोफत प्राप्त करून दिलं जाणार आहे. आणि मगाशी म्हटलं आपण 1.5 लाखाहून 5 लाखापर्यंत आपण केलं. मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी उपचार मर्यादा 2.5 लाखाहून 4.5 लाख रुपये विजयभाऊ आपण केलं. औषधे तुटवडा कमी करण्यासाठी नुकतीच औषध खरेदी प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये जनतेला दर्जेदार सुविधा साठी 700 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये 4 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी त्याचा लाभ देखील घेतलेला आहे. 60,000 रुग्णांची मोफत तपासणीसुद्धा त्यामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर माता सुरक्षित तर घर सुरक्षित असे 4 कोटी महिलांच्या तपासण्या केल्यात. 0 ते 18 वर्षापर्यंत सर्व मुलामुलींचं आरोग्य तपासणी करण्यात येते आहे. आणि जवळपास 2019-20 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाला 10,000 कोटी प्राप्त झाले होते. 23-24 मध्ये त्यामध्ये विजय भाऊ कोणीतरी म्हटलं की आरोग्य विभागाला कमी पैसे दिलेत, तर यावेळी 10,000च्या ऐवजी 17,386 कोटी एवढा निधी वाढवून दिलेला आहे.
सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये थॅलेसिमिया उपचाराची मोफत सुविधा देखील सुरू केलेली आहे। आणि म्हणून मी बऱ्याचशा प्रश्नांना उत्तर देऊ दिले, आणखी काही लोकांची राहिले असतील कुठली कोविडची ना। हाँ त्याची नक्कीच कशा चौकशी योग्य चौकशी केली जाईल आणि त्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। तुमचे जे जे काही विषय आहेत ते मला माहित आहेत आणि यामध्ये आपल्याला एवढंच सांगेन। नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी एक विषय मी सांगतो, जे झोपडपट्टी तुम्ही काल विषय घेतला होता, झोपडपट्टी पुनर्विकास योजना जी रखडलेली आहे, ज्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे, 10-10, 20-20, 25-25 वर्ष हे लोक बाहेर आहेत, काही लोक मरून गेले, काही लोकांनी आत्महत्या केली आणि त्यांना भाडं मिळत नाही, अशा लोकांसाठी सरकारने या सर्व योजना आपल्या ज्या काही म्हाडा आहे, MMRD आहे, MSRDC आहे, सिडको आहे, अशा ज्या संस्था आहेत यांनी टेकओव्हर करून यामध्ये मोठ्या कंपन्यांना ती कामं देऊन त्यांना काही प्रमाणामध्ये भाडं देण्याची व्यवस्था करण्याचा आणि या पुनर्विकासाला चालना देण्याचा देखील निर्णय आपण घेतलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने मुंबईतून जो मुंबईकर बाहेर फेकला गेलेला आहे, फक्त निवडणुकीमध्ये मुंबईकराची आठवण सगळ्यांना होते, परंतु निवडणुका गेल्यानंतर मुंबईकराला कोणी विचारत नाही, म्हणून सरकारने निर्णय घेतलाय की या रखडलेल्या अडकलेल्या या सगळ्या पुनर्विकासाची जे काही प्रकल्प आहेत ते मार्गी लावून या मूळ मुंबईकराला पुन्हा या मुंबईमध्ये आणण्याचं काम सरकार करेल। त्यासाठी कायद्यामध्ये बदल करेल, तो काय प्रीमियम आपण म्हटला होता 15%, तो 5% करावा। हां कलेक्टर लँडचं त्याच्यावरचे असलेले जे काही प्रीमियम आहे ते देखील आपल्याला कमी करावे लागतील, तरच त्याचा पुनर्विकास होईल। आणि त्यासाठी देखील कायद्यामध्ये आणि नियमामध्ये राज्य सरकार बदल करेल। कालिदास तुमचा तो पोलिसांचा आहे, तोही विषय आपल्याला माहिती आहे। आणि म्हणून हे सगळे जे काही पुनर्विकासाचे विषय आहेत हे मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केलं जाईल। आणि म्हणून या राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार, गरीब, वंचित तसेच महिला, युवक, मुलामुलींचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे। महाराष्ट्राचा पायाभूत सुविधांनी चेहरा मोहरा बदलत आहेत, दुसरीकडे आरोग्य सुविधा, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, महिलांसाठीच्या विविध योजना, महिला बचत गटासाठी योजना, महिलांचं सक्षमीकरण आणि यासाठी नाविन्यपूर्ण योजना आपलं सरकार राबवत आहे। आणि आपल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिक हे देखील आपली संपत्ती आहे, त्यांच्यासाठी देखील आरोग्यापासून प्रवासासाठीच्या सुविधांची सरकार काळजी घेते आहे। महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे, ज्याचा या अगोदर देखील उच्चार केलेला आहे आणि हा ध्यास आमच्या सरकारचा निर्धार आहे आणि या निर्धारापासून आम्ही कदापि दूर जाणार नाही हे अभिवचन या ठिकाणी